Welcome to Saish Coaching Classes. Biology Chapter Number 1, Reproduction in Lower and Higher Plants, Part 4. Yeah, Part 4 चा अगल अपनामा अभ्यास करायचा. So, before that, already आपण Part 8, Part 2, Part 3 या मदे बऱ्याचशा गोष्टींचा आपण अभ्यास केलेला होता. आणि Part 3 मदे आपण पाहिलं होतं की पॉलिनेशन म्हणजे काय, पॉलिनेशनचे टाइप्स कोणकोणते होते ते देखील आपण पाहिले होते. पॉलिनेशन जे आपण टाइप्स मध्ये सेल्फ पॉलिनेशन कसं घडून येतं, सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, याही गोष्टींचा आपण अभ्यास तिथे केला होता. त्याचबरोबर ते झाल्याच्या नंतर आपण त्या पॉलिनेशन घडून आणण्यासाठी एका एजंटची गरज असते हे देखील आपण पाहिलं होतं. मग त्या एजंटमध्ये अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट ह्या गोष्टीचाही आपण तिथे अभ्यास केला होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे पॉलिन पिस्टिल इंटरॅक्शन याही गोष्टीचा आपण पार्ट 3 मध्ये चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला होता. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे डबल फर्टिलायझेशन प्रोसेस किंवा फॉर्मेशन या गोष्टीचा देखील आपण पार्ट 3 मध्ये बऱ्यापैकी आणि चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला होता. आणि बरेचसे कन्सेप्ट आपण पार्ट 3 मध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यासले होते. आणि आय होप सो की पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये तुम्हाला कुठल्याही कन्सेप्टचा काही प्रॉब्लेम नसावा, चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि आपण बऱ्यापैकी आपण हे सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर केले. सो आज आपल्याला पार्ट 4 मध्ये हा शेवटचा पार्ट असावा, शेवटचा पार्ट आपण आज इथे घेणार आहोत. आणि या पार्ट मध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म्स याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ एंडोस्पर्म या गोष्टीचा आपल्याला ह्या पाठात अभ्यास करायचा. नंतरचा टॉपिक येतो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रॉयो. नंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. ओके, त्याचबरोबर त्या सीड अँड फ्रूट फॉर्मेशनचे सिग्निफिकन्स काय आहेत या गोष्टीचा आपल्याला या पार्ट 4 मध्ये अभ्यास करायचा. डॉर्मेन्सी काय आहे हे देखील आपल्याला या पाठात म्हणजे पार्ट मध्ये पाहायचंय. अकोमिक्सिस अँड देअर कॅटेगरीज याही गोष्टीचा आपल्याला इथे अभ्यास करायचाय. आणि पार्थेनोकार्नी आणि त्याचबरोबर पॉलीएम्ब्रोमायटी ह्याही गोष्टीचा आपल्याला इथे या सगळ्या टॉपिकचा या सगळ्या कन्सेप्टचा पार्ट 4 मध्ये आपल्याला अभ्यास करायचाय. आणि या सगळ्या अभ्यास या सगळे कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर आपला आज पहिला चॅप्टर आज इथे आपण सक्सेसफुली कम्प्लीट करणार आहोत. सो जास्त वेळ न घालवता मी मूव्ह होतोय नेक्स्ट स्लाइड वरती. सो दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. नाव ऑलरेडी आपण पाहिलं की एंडोस्पर्म्सच्या म्हणजे फर्टिलायझिंग प्रोसेस आपण पाहिली होती डबल फर्टिलायझेशन साठी. मग हे डबल फर्टिलायझेशन मध्ये ऑलरेडी आपण पाहिलं होतं की पहिलं काय होतं की फर्स्ट मियोसिसने पहिलं तुमचं काय होतं की तुमचं फर्टिलायझेशन प्रोसेस चालू होते. त्यानंतर उरलेल्या पोलार न्यूक्लियस बरोबर एक मेल गॅमेटचं प्रोसेस झाल्याच्या नंतर तिथं एंडोस्पर्म्स ची प्रोसेस सुरुवात होते. मग अशा पद्धतीने कुठे एंडोस्पर्म तयार होतात तर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मिट्युरॉकली. आणि मग तिथे परत तुमचं मिट्युरॉकली त्याचं परत डिवायडेशन होतं आणि तिथे पुन्हा तिथे काय होतात नरेटिव्ह न्यूट्रिकेटिव्ह टिश्यूज फॉर्म होण्याची क्रिया म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो एंडोस्पर्म. सो ऑलरेडी आय रिटर्न ऑन हियर सी ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स मिट्युरॉकली टू फॉर्म अ न्यूट्रिकेटिव्ह टिश्यू कॉल्ड एज अ एंडोस्पर्म. आय होप सो मी तुम्हाला कुठे प्रोसेस चालू होते तुम्हाला आयडिया आली असेल. काल आपण पाहिलं एम्ब्रॉइड सॅक मध्ये पॉलिन ट्यूब मधून मेल गॅमेट येतात. ऑलरेडी तुमच्या लक्षात आलं असेल की पॉलिन ट्यूब मधून मेल गॅमेट आल्याच्या नंतर सिनर्जेट्स असतात ते काय करतात वॉटर रिलीज करतात आणि मायक्रोफिल पाईप जो असतो मायक्रोफाइट्स तो तिथे काय होतो ब्रेक होतो आणि तिथे लगेच तुमचे मेल गॅमेट्स इनसाइड इंटर करतात तिथे फ्रॅक्शर आणि तिथे एक सेलचे ते मियोसिसच्या माध्यमातून पहिलं फर्टिलायझेशन होऊन पहिलं तिथे काय होतं की सिस्टीम चालू होते आणि त्याच्यानंतर उरलेला जो एक मेल गॅमेट आहे त्याच्या दोन हँड हे जे असतात न्यूक्लियस बरोबर फॉर्मेशन होऊन तिथे ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं आणि त्याच वेळेला ते रिपीटेडली प्रोसेस करून मेटाटिकली अजून त्याचे काय होतात की फर्दर क्लासिफिकेशन व्हायला सुरुवात होते. त्याच वेळेला त्याच प्रोसेसला आपण एंडोस्पर्म असं आपण म्हणतो. सो इन पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विथ इन द ओव्हल सो द एम्ब्रॉय अँड एंडोस्पर्म्स आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली.
And this is our last fertilization. पहिली फर्टिलायझेशन म्हणजे काय की प्रोसेस म्हणजे तिथे एम्ब्रॉइडरी साईडचे इथे माइट येऊन पाहिजे ते मेल गॅमेट्स थांबतात. नंतर सिनर्जेट्स असतात ते त्याला ब्रेक करतात वॉटर यूज करून, दॅट इज अ मिडल फर्टिलायझेशन म्हणू शकतो. आणि इनसाइड गेल्यावरती एक्स झाल्याच्या नंतर नंतर मग न्यूक्लिअर बनवून त्याला आपण म्हणतो पोस्ट फर्टिलायझेशन. मग अशाच पद्धतीने हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्हल द एम्ब्रॉयो अँड द एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सायमल्टेनियसली. सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. मग सपोज हा दोन मार्कला किंवा तीन मार्कला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ द एंडोस्पर्म. सो यू हॅव टू राईट दिस मच ओनली. दॅट इज व्हेरी सेन्सिटिव्ह बिकॉज आपल्याला माहिती आहे की ते फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतरच एंडोस्पर्म तयार होतात. सो टाइप्स ऑफ एंडोस्पर्म अकॉर्डिंग टू दॅट देर आर थ्री टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. वन इज अ न्युक्लिअर टाईप, सेकंड वन इज अ सेल्युलर टाईप, थर्ड वन इज अ हॅलोबाईल टाईप. ओके, सो वन बाय वन आपण जर आता एक गोष्टींचा आपण अभ्यास करूया. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. आय होप सो तुम्हाला या स्लाइड वरचे सगळे पॉइंट क्लिअर झाले असावे. सो इन नेक्स्ट स्लाइड आय विल एक्सप्लेन यू व्हॉट यू मीन बाय द न्युक्लिअर टाईप. सो न्युक्लिअर टाईप मीन्स व्हॉट? इट इज द मोस्ट कॉमन टाईप फाउंड इन अ 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीज. हे 161 फ्लावर असलेल्या फॅमिलीज मध्ये आपल्याला कॉमन टाईप असल्या कारणामुळे 161 फॅमिलीज मध्ये आपल्याला काय होतात पाहायला मिळतं. सो दिस इज अ पेन. पेन लिंक म्हटल्यावरती काय तर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस डिवाइडेड मिटोटिकली विदाउट फॉर्मेशन ऑफ वॉल. इज इट? सो आता इथं विदाउट फॉर्मेशन ऑफ वॉल हा काय करतो, डिवाइड करतो. सो बिग वॉक्युल अपियर्स इन सेंटर ऑफ सेल. ओके, हा जसा टाईप आहे त्याच्या टाईपचे सगळे पॉईंट सगळे पॉईंट तुम्हाला लिहायचे पेपर मध्ये. So walls develops into nuclei to become a multicellular body and many times cell wall formation remains incomplete. So example, for example, wheat, sunflower and coconut. Okay, so this is about the nuclear type. So this is, म्हणजे एवढं एक्सप्लेन करायला त्याच्यात काही नाहीये, जस्ट एवढे पॉइंट दिले तरी तुम्हाला तिथे मार्क्स मिळणार आहेत. ओके, सो सेल्युलर टाईप मध्ये काय तर डिव्हिजन ऑफ पेन, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं की जर पेनचा फुल फॉर्म काय प्रायमरी अँड युअर स्पर्म न्यूक्लियर बरोबर. सो इट्स फॉलोड बाय द वॉल फॉर्मेशन. हा वॉल फॉर्मेशनच्या मध्ये सक्रियता दाखवतो. आणि हे मोस्ट प्रोबेबली ऑब्झर्व कुठे होतात, 72 फॅमिलीज ऑफ डायकॉटिक प्लांट्स. डायकॉटिक आणि मोनोकॉटिक मला तुम्हाला पुढे आल्यावरती सांगायचं आहे, कारण कालही आपला मोनोकॉट असा गेला होता आणि आताही डायकॉट गेलाय. सो मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट म्हणजे कोणते ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये येणारच आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो नेक्स्ट पार्ट इज दॅट हॅलोबियल टाईप. इट ऑकर्स इन अ मोनोकॉटिलिडियम्स. ओके, म्हणजे ह्या टाईपच्या नेचर्स मध्ये किंवा ह्या टाईपच्या फॅमिलीज मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो जास्त करून. सो डिव्हिजन ऑफ पेन इज फॉलोड बाय द ट्रान्सफर्स वॉल विच डिवाइड द सेल अनइक्वल इन टू टू फॉर्म. दॅट इज ए स्मॉलर सेल कॉल्ड एज अ चलाजर सेल अँड बी बिग लार्जर सेल कॉल्ड एज अ मायक्रोपायलर सेल. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे मायक्रोपायलर आणि चलाजर. चलाजर म्हणजे टॉप साइड, मायक्रोपायलर म्हणजे होती बॉटम साइड. अँड डी इन दिस वॉल इज डेव्हलप ऍट द लार्जर सेल, दॅट इज ऍट द मायक्रोपायलर सेल म्हणजे एकदम बॉटमला. आणि हा जो टाईप आहे हा इंटरमिडिएट आहे कोणाचा, न्यूक्लिअर आणि सेल्युलरचा मधला. मधला हा दुवा आहे त्याच्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो, दिस इज द इंटरमिडिएट. हा एमसीक्यूचा प्रश्न आहे की विच टाईप ऑफ द endosperm is an intermediate of nuclear type and cellular type. So you know very well that is a halobian type. Okay, so this is the type of the endosperms and we learn about the development of the endosperm and their type. I hope so ki tumhala yahi madhe kahi problem nasava. So I will move on the next slide. Okay, then see this is development of embryo. Ata he embryo cha development kasa hoto त्याचा आपल्याला इथे आता काय करायचंय, अभ्यास करायचा. सो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रॉयो. ओके, एम्ब्रॉयो साइड आणि एम्ब्रॉयो नथिंग बट दिस. सो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रॉयो कॉल्ड एज अ एम्ब्रॉयजेनेसिस. जेनेसिस म्हटल्यावरती प्रोसेस. आणि कोणाची प्रोसेस किंवा फॉर्मेशन, कोणाचं फॉर्मेशन होतं, त्या एम्ब्रॉयचं. सो एम्ब्रॉयच्या फॉर्मेशनला आपण काय म्हणणार आहे, एम्ब्रॉयोजेनेसिस. ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ झायगॉट. ऑलरेडी यस्टरडे आपण पार्ट 3 मध्ये बघितलं की मेल फर्टिलायझेशन, मेल गॅमेट फर्टिलाइज झाल्याच्या नंतर काय
फॉर्म होता जायगॉट फॉर्म होतो आणि जायगॉटचं फॉर्मेशन झाल्याच्यानंतर एम्ब्रॉयी सिस्टीम फाइंड आउट होणे म्हणजे फॉर्म होण्यासाठी काय होते प्रोसेस होते आणि त्यालाच फॉर्मेशन आपण काय म्हणतो एम्ब्रॉयी जिनिसिस असं आपण म्हणतो. म्हणजे त्या जायगॉटचं काय होतं डेव्हलपमेंट होतं एम्ब्रॉयो मध्ये आणि एम्ब्रॉय इज नथिंग बट द दॅट इज प्रोसेस इज नथिंग बट दी एम्ब्रॉयी जिनिसिस. आय होप सो की तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हे चांगल्या पहिले समजतंय. सो इट डेव्हलप्स ऍट मायक्रोपायला एंड एंड आणि हे कुठे डेव्हलप होतो ना मायक्रोपायलर. ऑलरेडी आपण आता त्या दिवशी पण पार्ट थ्री मध्ये आपण आणि पार्ट टू मध्ये पण आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला होता. मायक्रोपायलर तुम्हाला माहिती आहे की त्या एम्ब्रॉय सॅकच्या अगदी बॉटम साईडला असतो. ओके सो ग्रोथ ऑफ एम्ब्रॉयो ओके ग्रोथ ऑफ एम्ब्रॉयो ट्रिगर्ड आफ्टर अ फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म आणि हा एंडोस्पर्म तयार झाल्याच्या नंतर एम्ब्रॉयोची ग्रोथ काय होते ट्रिगर्ड होते. ओके आफ्टर फॉर्मेशन ऑफ द एंडोस्पर्म म्हणजे ह्या अशा पद्धतीने जर फॉर्मेशन झालेलं असतं. सो आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट बिगिन्स. मग फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट काय होते सुरुवात एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटच्या साठी डेव्हलपमेंट होण्यासाठी सुरुवात व्हायला सुरुवात सुरू होते. सो झायगोटिक डिव्हाइड्स टू फॉर्म अ टू सेल्ड प्रो एम्ब्रॉय आणि झायगोटिक डिव्हाइड्स म्हणजे झायगोटिक झाल्याच्या नंतर तो झायगोटिक झाल्या लगेच आपल्याला काय करतो की प्रो एम्ब्रॉय म्हणजे एम्ब्रॉय मध्ये कन्वर्ट होण्याच्या आधी दोन सेल तो प्रो एम्ब्रॉय म्हणून तो आपल्याला देत असतो. सो लार्जर सस्पेन्सर सेल ओके प्रेझेंटेड ऍट बसाल ओके अँड बसाल एंड अँड स्मॉलर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल ऍट चलाचर एंड. ऑलरेडी इथे तुम्ही डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय की कशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपण कशा पहिने आपली एक एक गोष्टी दिसत आहे तिथे आणि त्या पद्धतीने आपण या सगळ्या डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रॉयरी मध्ये आपण म्हणू शकतो किंवा सांगू शकतो. द लोअर मोस्ट सेल ऑफ अ सस्पेन्सर इज नथिंग बट द हायपोफिसिस त्याला आपण काय म्हणतो तर हायपोफिसिस असं आपण म्हणतो. ओके अँड सिंगल शेडेड शेप दॅट इज पोल्टेरियर इज कॉल्ड ऍज अ स्कुटेलियम. ओके दिस इज अ स्कुटेलियम. येथे डायग्राम मध्ये सगळं तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ओके हायपोफिसिस म्हणल्यावरती हायपोटिसियल त्याला आपण हायपोफिसिस पण म्हणू शकतो. सो पॉलिपिटियल्स इज द प्रोटेक्टिव्ह शेप ऑफ द प्लुमर प्लुमरलस. ओके प्लुमर यू कॅन प्रोनाऊन्स प्लुमुले प्लुमर काही म्हणू शकता. सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रॉय. बुक मध्ये तुम्हाला खूप वाज दिलेले आहे. तुम्ही जर हे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रॉय मध्ये एवढ्याशे पॉईंट वाईज जर लिहिलं तरी तुम्हाला इथे फुल मार्क्स देण्यास म्हणजे बंधनकारकच आहे. कारण याच्यामध्ये बुक्स मध्ये जेवढ्या काही दिल्या त्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे पाठपुरावा केलाय आणि बुक्स मधल्या जेवढे पॉईंट आपल्याला पाहिजे सगळे पॉईंट आपण याच्यामध्ये आणले पण अतिशय सोप्या फॉर्म मध्ये आपण आणलेले. सो तुम्ही हे जरी बाहेर केलं तरी आणि हे जरी तुम्ही पेपरला लिहिलं तरी तुम्हाला तिथे 100% फुल मार्क्स तुम्हाला तिथे मिळणार आहे. आय होप सो की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रॉय तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट पार्ट. ओके नाव वी सी द डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. आता आपल्याला सीड आणि फ्रूटचं डेव्हलपमेंट कसं होतं याचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायकॉट आणि मोनोकॉट म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. मोनोकॉट म्हणजे काय तर हे अशा पद्धतीचं डायग्राम जर आपण मोनोकॉट म्हणतो आणि डायकॉट म्हणजे अशा पद्धतीने त्याचं सीड असतं अशा पद्धतीच्या सीडला आपण डायकॉट म्हणतो. म्हणजे मराठीत जर सांगायचं म्हटलं तर मोनोकॉट म्हणजे एक बीज आणि डायकॉट म्हणजे द्विबीज असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं असेल की एक बी म्हटल्यावरती लाईक मँगो वगैरे ह्याला आपण किंवा मेज वगैरे म्हणला तर त्याला आपण मोनोकॉट म्हणू शकतो. आणि हा तुमचा बीन सीड म्हणजे असं दोन प्रकारचे सीड एकमेकांना जॉईंट असतात त्याला आपण म्हणतो डायकॉट. ओके मग आता ह्याचा डेव्हलपमेंट किंवा ह्याची डेव्हलपमेंट कशी होते आणि या सीड मधून फ्रुट कसे तयार होतात त्याचे आपल्याला इथे अभ्यास करायचा. सो सीड डेव्हलपमेंट डन आफ्टर फर्टिलायझेशन वी नो व्हेरी वेल. ओके सो इंटिव्हिमेंट्स बिकम्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ सीड. ऑलरेडी आपण एम्ब्रॉय सॅक मध्ये पाहिलं होतं की जे दोन कवच असतात दोन बाहेरचे कवच असतात त्याला आपण इंटिव्हिमेंट म्हणणार. तुम्हाला त्याही वेळेला सांगितलं की ते प्रोटेक्ट करतात. सी लाईक दिस वे इनर इंटिव्हिमेंट अँड आउटर इंटिव्हिमेंट. ओके मग अशा पद्धतीने हा जर डायग्राम बघितला तर हा तुमचा इनर इंटिग्युमेंट झाला आणि हा डार्क ग्रीन हा आउटर इंटिग्युमेंट असं आपण त्याला म्हणू शकतो. सो टेस्टा टेस्टा मीन्स व्हॉट सीड कव्हरिंग. आता सीडला या बीला कव्हरिंग पण केलेलं असतं मग टेस्टा म्हणजे काय. टेस्टा इज अ आउटर सीड कोट लाईक दिस वन. ओके हे
अग्रसित कोड आहे. ओके, अँड टेंगामेन्स म्हटल्यावरती काय तर इनर थिन मेम्ब्रेन हॉल. ओके, इनर थिन मेम्ब्रेन हॉल दॅट इज कॉल्ड एज अ टेंगमेन. ओके, सम सीड कन्वर्ट्स इन टू एंडोस्पर्म आफ्टर सम टाइम्स एल्युमिनियम युनिवर्स दॅट इज एक्झाम्पल मेन्स. काही वेळेला एंडोस्पर्म तयार झाल्या लगेच ते काय होतात की एल्युमिनियम्स मध्ये काय होतात कन्वर्ट होतात किंवा जाण्याचा प्रयत्न करतात. सो इन अदर सीड्स एम्ब्रॉयड एब्जॉर्ब्स फूड्स रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म्स कम्प्लीटली ड्यूरिंग इट्स डेव्हलपमेंट स्टेज. दस एंडोस्पर्म डिसअपीयर इन अ मॅच्युअर सीड. द रिझल्ट सीड इज नॉट एंडोस्पर्मिक ऑर एक्स एल्युमिनियस असं आपण त्याला म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रुट्स. ओके, सो अशा पद्धतीने हे इपिकॉटियल हायपोकॉटियल हे अशा पद्धतीने सगळे तुम्हाला इथे पायकॉट मध्ये दिसू शकतात. सो दिस डायग्राम ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रुट्स मध्ये तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी भरपूर होणार आहे आणि तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. बिकॉज इन अवर टेक्स्ट बुक्स देर इज अ व्हेरियस लॉट्स ऑफ थिंग्स दे आर गिवन. बट आता एवढं तुम्हाला अभ्यास करायचं म्हणल्यावरती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. सो तुम्हाला मी ते शॉर्ट मध्ये करून दिलेलं आहे. यू कॅन राईट दॅट मच, इट इज व्हेरी इझी. अँड एवढे जरी लिहिले तरी तुम्हाला ते मार्क्स मिळणार. कारण कन्सेप्ट तुमचे कन्सेप्ट ते आलेच सगळे, तर ते कन्सेप्ट सगळे आले सगळे पॉईंट तिथे आले तर तुम्हाला तिथे मार्क अपेक्षित आहेच. ओके, सो आय होप सो की तुम्हाला हाई पॉईंट चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट पार्ट अँड द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रुट फॉर्मेशन. एवढा काय याच्यामध्ये जास्त कठीण पातळी असं नाहीये की समजण्यासारखं काही नाही. जस्ट आपण रीड जरी केलं वाचून जरी काढलं तरी सुद्धा तुम्हाला हे समजणार आहे. त्याच्यामुळे ते समजण्यासारखं असा काही एवढं रॉकेट सायन्स नाहीये. नाउ सी, फ्रुट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. मग फ्रुट्स काय करतात की सीड्सला डेव्हलपमेंट करण्यासाठी नरिशमेंट करण्याचं काम इथं आपल्याला फ्रुट्स करत असतात. सो म्हणूनच आपण एखादं फ्रुट जर चांगल्या पद्धतीने जर परिपक्व झालं तर आपल्याला काय करतात न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात, न्यूट्रिशन व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. म्हणून आपण फ्रुट्स आपण इंटेक्ट करत असतो. सो फ्रुट्स प्रोटेक्ट्स टू द सीड्स इन मॅच्युअर कंडिशन. इन मॅच्युअर कंडिशन मध्ये फ्रुट्स काय करतात तर सीडला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतात. ओके, सो सीड सर्व्स एज इम्पॉर्टंट प्रोपागेटिंग ऑर्गन्स रिलेट टॉप ऑफ प्लांट. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीमुळे सीडला प्लांट मध्ये एक इम्पॉर्टंट ऑर्गन असं गणलं गेलेलं आहे किंवा गृहित धरलं गेलेलं आहे. सीड्स अँड फ्रुट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर दॅट डिसअपियर डिसपर्सन्स अँड दस हेल्प्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पीसीस. आणि हे दोन्ही त्यांच्या स्पीसीसला जिवंत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात. Now, what do you mean by dormancy? Dormancy is a state of a metabolic arrest that facilitates the survival organism during the adverse environmental conditions. Okay? Manje, structural or physiological, psychological, manushakta, adaptive mechanism for survival is called as a dormancy. Manje, apne ekhanavera seeds of protection kandare fruit upyogi padto, ma asha मॅच्युअर कंडिशन मध्ये ज्यावेळेस सीड येत नाही तोपर्यंत फ्रुट त्याचा काय करत असतो, त्याचं इनमॅच्युअर कंडिशन मध्ये प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतो, मेटाबॉलिझम क्रिएट करण्याचं काम करत असतो. तर अशा फॅसिलिटीजला प्रोव्हाइड करण्याचं काम तो करत असतो. तर ही एन्व्हायरमेंटल पासूनच त्यांची कंडिशन तयार होत असते. तर अशा ह्या सायकोलॉजिकल आणि स्ट्रक्चरल मेकॅनिझमला आपण काय म्हणतो, डॉर्मेन्सी असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला मला काय म्हणायचं समजतंय. जसं की आता एखाद्या गोष्टीला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर आपण फिजिकली बऱ्याच गोष्टींची प्रोटेक्शन म्हणजे काळजी घ्यायचं काम करत असतो. पण सीड्सच्या बाबतीमध्ये कसं नसतं, सीड्सला फ्रुट प्रोटेक्ट करतात आणि ही मॅच्युरिटी इन मॅच्युअर कंडिशन मध्ये त्यांना फ्रुट प्रोटेक्ट करतात. आणि ही जी काय म्हणतात त्याला आपण सेन्स पॉवर आहे ती नॅचरली त्यांच्यामध्ये त्या प्लांट मध्ये आहे आणि त्या ऑर्गन मध्ये आहे. आणि सायकोलॉजिकली आणि स्ट्रक्चरली हे मेकॅनिझम जिथं डेव्हलप होतं किंवा जिथं अपवर्ड होतं किंवा जिथं फॉर्म होतं त्याला आपण डॉर्मेन्सी असं आपण म्हणतो. सो मॅच्युअर अँड वायबल सीड विल नॉट जर्मिनेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन अँड दे आर डिसअपीयर्ड ऍट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग द डॉर्मेन्सी. ओके, सो वायबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ डॉर्मेन्सी पिरियड. आय होप सो की तुम्हाला डॉर्मेन्सी हा चांगल्या पद्धतीने समजलाय. पण मे बी तुम्हाला याच्यावरती जास्त काही प्रश्न विचारले जाणार नाही कारण हे ऑलरेडी नॅचरली सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जेवढं काही वाचून गेलं तरी भरपूर झालं आणि तुम्ही तुमच्या ओन लँग्वेज मध्ये जरी लिहिलं तरी दॅट इज व्हेरी इनफ. ओके, सो आय होप सो की तुम्हाला हा देखील पॉईंट चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड.
point is what? It is a phenomenon of formation of embryos, or embryo, through an asexual method of reproduction without formation of gametes and the act of fertilization. Okay. काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेलच की एपोमिक्सिस म्हणजे ही प्रोसेस अशी आहे की एखादं फ्रूट किंवा एखादं सीड किंवा एखादं कुठलंही एक हे विदाउट फर्टिलायझेशन करता म्हणजे गॅमेट्स मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स नसणारच तिकडे दॅट इज अ असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. त्याला रिप्रोडक्शन करण्याच्या ह्या प्रोसेसला विदाउट फर्टिलायझेशन त्याला आपण काय म्हणणार आहे एपोमिक्सिस असं आपण म्हणणार. So alternatively, it is an unusual sexual reproduction where there is a no meiosis and syngamy. इथे आपल्याला meiosis process पण मिळत नाही, पाहायला मिळत नाही, syngamy पण पाहायला मिळत नाही आणि तरी सुद्धा embryoid चं तिथे development होतं. So embryoid develops in the ovule and ovule develops to form seeds. आणि अशा प्रकारे ह्या embryoid develops होऊन तिथे seed formation होतं. या phenomenon ला without कसं without गॅमेट्स वापरून विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट मध्ये फर्टिलायझेशन होत नाही तर सुद्धा एम्ब्रॉइड पण डेव्हलप होतो ओव्हुल मध्ये आणि ओव्हुल मध्ये आपल्याला सीड्स पद्धतीने डेव्हलप झालेला दिसतो. तर या प्रोसेसला आपण एपोमिक्सिस असं आपण म्हणतो. आय होप्सो की तुम्हाला एपोमिक्सिस हा पॉइंट काय चांगल्या रीतीने समजला असेल. सो इन एपोमिक्सिस व्हेन अ गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल प्रोड्युसेस एम्ब्रॉयो लाइक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन इट इज अ टर्म एज अ एपोगॅमी. ओके, मग जर तिथे आपल्याला काय की गॅमेटोफाइट्स म्हणजे मेल गॅमेट्स पण नसतात आणि फिमेल गॅमेट्स असे ऑर्गन्स पण नसतात आणि तरी सुद्धा एम्ब्रॉयोसचा स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन तयार होण्याच्या टर्मला आपण एपोगॅमी असं आपण म्हणतो. अँड सिमिलरली वेन डिप्लॉइड आणि आपण बघितलं की एम्ब्रॉयड सिस्टीम लागल्यानंतर पॉलन ट्यूब मधून मेल गॅमेट्स देतात त्याच्यानंतर मायक्रोफाइल एनला त्याचं तिथे पोहोचल्याच्या नंतर सिनर्जीस वॉटर रिलीज करतात मग तो तिकडचा मायक्रोफाइल एन हा तुमचा थोडासा ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर मग मेल गॅमेट आतमध्ये जाऊन मिओसिसच पहिलं काय होतं तर तिथे हॅप्लॉइड कंडिशनच दोन हॅप्लॉइड मेल हॅप्लॉइड आणि फिमेल हॅप्लॉइड करून फर्टिलाइज होतात. नंतर एक मेल गॅमेट दोन न्यूक्लियस बरोबर फर्टिलाइज होऊन तिथे एंडोस्पर्म तयार होतात आणि अशा पद्धतीने त्याचा डिप्लॉइड तिथे फॉर्म होतो आणि तिथे ट्रिप्लॉइड सिस्टीम तयार होते. तर अशा पद्धतीने डबल फर्टिलायझेशन होतात आणि डिप्लॉइड फॉर्म होतात. तर सिमिलरली व्हेन डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्युसेस अ डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोइंग मियोसिस इज कॉल्ड एपोस्पोर्पी. पण आता इथे मात्र कुठल्याच पाहिजे गॅमेट एंटर करत नाही तर विदाउट फर्टिलायझेशन तिथे मियोसिस सारखी प्रोसेस होते. त्या इथे त्याला आपण एपोस्पॉरी असं आपण म्हणतो आणि कुठे एम्ब्रॉइड सॅकच्या इथे आणि ह्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं तर ऑरेंज आणि मॅंगो हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने ह्याचे पुन्हा एपोमिसिक्सचे तीन प्रकार पडतात. एक म्हणजे रिकरंट एपोमिक्सिस, नॉन रिकरंट एपोमिक्सिस आणि ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रॉयनी असे तीन प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो त्याचं एक्सप्लेनेशन जरी नाही लिहिलं तरी चालेल. आय रीड फॉर यू ओनली फॉर यू. So what do you mean by the recurrent apomixis? In this type, the embryo sac generally rise either from an arsenicocele cell or form from some other part of nucellus. Okay, nucellus. Okay. So in dipolar spory, the unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell, example Taraxacums. Okay. अँड इन नॉन रिकरंट एपोमिक्स म्हटल्यावर काय होतं इथे तुमचा आर्चेस पोर्शन सेल किंवा अदर पार्ट पासून किंवा न्यूसेलियसच्या अदर पार्ट पासून इथे एम्ब्रॉइड सॅक जनरली काय होतो की डेव्हलप व्हायला तयार होतो किंवा डिराईव्ह व्हायला तयार होतो डायपॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये. मग नॉन रिकरंट एपोमिक्सिस मध्ये काय होतं इन दिस टाइम द मेगास्पोर मदर सेल अंडर गो अन युजुअल मेटॉइड डिव्हिजन and haploid embryo sac is formed. जी कंडिशन आपण ह्याच्यामध्ये पाहिली एम्ब्रॉइड सॅक मध्ये त्या सगळ्या कंडिशन इथे होतात पण ह्याच्यामध्ये काय होते की अनयुजुअल मेटॉइड डिव्हिजन अंडरगोज युजुअल मेटॉइड डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रॉइड सॅक इज फॉर्म. हाऊ दे डिडंट नो बट इथे आपलं काय होतं की गॅमेटोफाइट इथं ऑर्गन येत नाही एवढं लक्षात घ्या. या एम्ब्रॉइड अराइजेस आयदर फ्रॉम द एग बाय पॅरेंथेलॉजिस्ट or form a some other haploid sets of gametophyte through the apogamy. Apogamy मधून आलेल्या gametophyte through इथं ते plant म्हणजे recurrent म्हणजे process मध्ये form करतात.
conjugate prayatna karta. So plant produces by this method are generally sterile and do not reproduce sexually. So adventitive embryoning matlavarti in this type embryosis may develop from somatic nucleus and integuments, okay, integuments along with the normal zygotic embryo. So it is common in mango, orange, lemon, etc. So as an explanation, nahi jari lilat na, tari tumhala challa kai, tumhala fakta apomixis, hat term kai, ani tya term madle apogamy, apogamy and aposporin, this is very important, ani three types fakta lakshat theva. As an explanation jari nahi lilat, tari tumhala tumhala itihas teen marka tumhala milu janare, because the category is fakta techa. I hope so, ki tumhala ha concept dekhin challa padhatine, samajla asel, so I will move on the next slide. And this is a parenchyma karpi. So parenchyma karpi yacha baddal pan tumhala books madhe khup khup motha padhatine lihun dile. So ek three point jari tumhi lihle, that is very important to you. Parenchyma karpi means what? So it is a condition in which fruit develops without process of fertilization. म्हणजे ऍपोमिक्सिस मध्ये जसं आपण बघितलं तसंच इथे पण इथे फ्रूट काय होतं डेव्हलप होत आहे विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, दॅट इज कॉल्ड एज अ पॅरेन्चिमाकार्पी. सो इट मे ऑकर्स नॅचरली इन बनाना अँड पपाया. आणि याच्या प्रोडक्शन साठी ऑक्सिन IAA हा आपल्याला काय होतो की फार महत्वाची भूमिका इथे बजवत असतो. सो IAA म्हणजे काय तर हे प्रकारचं केमिकल आहे, त्याला आपण इंडोल थ्री ऍसिटिक ऍसिड असं आपण म्हणतो. आणि या फॉर्मेशन मध्ये विदाउट फर्टिलायझेशन ह्या गोष्टीचा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन मध्ये महत्वाचा काय आहे हा असतो. सो दिस इज अबाउट द पॅरेन्चिमाकार्पी. मग व्हॉट डू यू मीन बाय द पॉलीएम्ब्रोयनी? इट इज डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रोयो इन साइड द सीड. ओके, सीडच्या आतमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये एम्ब्रोयो तयार करतात किंवा डेव्हलप करतात. अँड द कंडिशन इज कॉल्ड ॲज अ पॉली एम्ब्रोयनी. ओके, आणि त्या कंडिशनला आपण पॉली एम्ब्रोयनी असं आपण म्हणतो. अँड इट इज इन्क्रीजेस द चान्स ऑफ सर्व्हायवल ऑफ न्यू प्लांट. आणि याच्यामधूनच आपल्याला न्यू प्लांटचा सर्व्हायवल होण्याचा एक चान्स असू शकतो किंवा वाढू शकतो. सो दिस इज अबाउट द पॉली एम्ब्रोयनी. आय होप सो की तुम्हाला आजच्या पार्ट मधले सगळे पॉईंट जवळजवळ समजले असावेत. आणि अशा पद्धतीने आपण रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट किंवा लोअर अँड हायर प्लांट हा आपण इथे पाहिला. आणि अशा पद्धतीने आपण या सगळ्यात या पाठातले किंवा या चॅप्टर मधील सगळे कन्सेप्ट आपण इथे क्लिअर केले. आणि आय होप सो की तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असावेत. आणि आपण आता लवकरच नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट चॅप्टर म्हणजे त्याचा रिप्रोडक्शन इन ऍनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स त्याच्यावरती आपल्याला अभ्यास नेक्स्ट चॅप्टर मध्ये सेकंड चॅप्टर मध्ये करायचा आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर आपण व्हिडिओ बनवून तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ अँड थँक्स वन्स अगेन. आणि आपण नवीनच पार्ट म्हणजे नवीन चॅप्टरचा नवीन